म्हणजे खरा गनिमी काय होतो की यांना काय झालेलं आहे, हे मराठे म्हणजे आपली जहागीर आहे हे समजत होते. जे सगळे पक्ष होते त्या पक्षाचे दोन दोन भाग झालेले आहे, दोन राष्ट्रवादी, दोन सेना, एक BJP, MIM, असे हे 10 पक्ष झालेले. ज्या कॉन्फिडन्स ना आम्ही जे म्हणतो ना की 48 ते 48 खासदार येणार, त्याचं गणित, एक खासदार जर निवडून यायचा तर 3 ते 4 लाख किंवा 5 लाख मताला निवडून येत होता. 3 कोटी मराठ्यांनी एक शिक्का मनोज दरांगे पाटलांच्या मागे जर ताकद उभी केली, तर 3 कोटी भागिले जर 48 मतदारसंघ जर धरले तर 6,25,000 मतदान हे मराठा समाजाच्या बाजून पडत. मग आता नुसते 6,25,000 जर मराठे धरले, त्यात मग पुन्हा आता राहिले आपले मुस्लिम समाज धरा, 10%, 7% 7% OBC धरा, धनगर समाज धरा 10%, हे जर धरलं तुम्हाला तर 100% मतदान होतं. आणि तर 8 जर तालुके जर आपण धरले तर 50,000 × 8 तालुके म्हणजे 4 लाख मतदान. म्हणजे खरा गनिमी काय होतो की यांना काय झालेलं आहे, हे मराठे म्हणजे आपली जहागीर आहे हे समजत होते. पण सर्वसामान्य जे मराठे आम्हाला येऊन भेटतात, आम्ही बघतो रॅल्यामध्ये दौऱ्यांमध्ये, तर त्यांची जी भावना असते की दादा तुम्ही फक्त उमेदवार द्या, त्याचं काम आम्ही करू, आम्हाला नया पैसा देऊ नका. सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय सावता, सलाम अलेकुम, जय लहुजी, जय मल्ला. हे मराठ्यांना ह्या ज्या राजकारण्यांनी म्हणा किंवा ह्या विरोधी पक्षांनी किंवा ह्या लोकांनी जे हलक्यात घेतलं, तर त्याचं हे गणित आहे ना, आता हे चक्रवून टाकणार आहे. म्हणजे ज्या कॉन्फिडन्स ना आम्ही जे म्हणतो ना की 48 ते 48 खासदार येणार, त्याचं गणित, कारण प्रत्यक्ष दर्शी साक्षीदार आम्ही आहे. मी प्रत्येक दौऱ्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत गेलेलो आहे, तर त्यामुळं जे तिथं मला दिसलं, जाणवलं. आज आपण जर 2019ची परिस्थिती जर बघितली तर परिस्थिती अशी होती की एक खासदार जर निवडून यायचा तर 3 ते 4 लाख किंवा 5 लाख मताला निवडून येत होता. आज आपण जे म्हणतो 6 कोटी मराठा समाज, आपण फक्त 3 कोटी धरला की जो मतात परिवर्तित होईल, ह्या राजकीय पुढाऱ्यांच्या दावणीला काही गेलेले असतील मराठे. म्हणजे छत्रपती शिवरायांच्या काळात हे सर्व मराठे आपल्यासोबत नव्हते, काही गनिमांसोबत बी होते. तर तसे काही जर आपण गेले तर 50% जर बघितलं आपण तर 3 कोटी मराठ्यांनी एक शिक्का मनोज जरांगे पाटलांच्या मागे जर ताकद उभी केली, तर 3 कोटी भागिले जर 48 मतदारसंघ जर धरले तर 6,25,000 मतदान हे मराठा समाजाच्या बाजून पडत. मग आता नुसते 6,25,000 जर मराठे धरले, त्यात मग पुन्हा आता राहिले आपले मुस्लिम समाज धरा, 10%, 7% 7% OBC धरा, धनगर समाज धरा 10%, हे जर धरलं तुम्हाला तर 100% मतदान होतं. आणि 48 ते 48 खासदार हे जरांगे पाटील आणि जे इतर जाती धर्माचे समाज बांधव होतील. मग आता हे 6.25 लाख मतदान पडतील कसे? तर आज ज्या तालुक्याला सभा झाल्या मनोज जरांगे पाटलांच्या, तर त्या लाखालाखाच्या झाल्या. म्हणजे 1-1 लाख मिनिमम पब्लिक होती. आपण 50,000 पब्लिक जर धरली तर 6 तालुके, 7 तालुके, 8 तालुके प्रत्येक मतदारसंघात धरतात. तर 8 तालुके जर आपण धरले तर 50,000 × 8 तालुके म्हणजे 4 लाख मतदान. आणि आताची 2024ची परिस्थिती अशी आहे की जे सगळे पक्ष होते ह्या पक्षाचे दोन दोन भाग झालेले आहे, दोन राष्ट्रवादी, दोन सेना, एक BJP, MIM, असे हे 10 पक्ष झालेले. अपक्ष तर कोणाला राहायचं काम नाही झालेलं सध्या, पण हे जे 3-3 गट ह्या पक्षांचे झालेले, यांच्यामध्ये समजा एका पक्षाच्या याला जर खासदारकी दिली तर दुसऱ्या पक्षवाल्याने ज्याने तयारी केलेली तो अपक्षमध्ये जाणार, आणि हे यांच्यातच भांडणं करतील, यांच्यात मतदान डिवाईड होईल. पण मराठा समाजाचं 100% मतदान हे मनोज जरांगे पाटील जिकडं सांगतील, मनोज जरांगे पाटलांना जर दगड जरी दिला तर निवडून येणार. आणि आता विदर्भ, खानदेश लोकांचा असा समज आहे की ह्या लोकांना आरक्षणाची गरज नव्हती, इकडं मतदान परावर्तित होणार नाही, पण सगळ्यात जास्त ताकदीने ते विदर्भ आणि खानदेशातले मराठे उभे राहणार. कारण या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या, पण विदर्भ आणि खानदेशमध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात
या गोष्टीची कोणी चर्चा करीत नाही मीडियावर. मी तर म्हणतो मीडिया हे चावत असताना मीडियाने या गोष्टी दाखवल्या पाहिजे. जास्त नोंदी ह्या विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशात सापडल्या आहे. आणि ते समाज बांधव ताकदीने आणि त्यांनी जातीवर प्रश्न आलेला आहे. म्हणजे आज मराठा समाजावर वेळ आलेली आहे. मग आम्ही जरी ओबीसीत असलो तरी आम्ही मराठा, आमचा जो भाऊ आहे जो ज्याला जो वंचित राहिलेला आहे याच्यापासून. आणि प्रकाश आंबेडकर साहेबांनाही कोणी 2019 हलक्यात घेतलं होतं, पण त्यांनी त्यांची ताकद दाखवून देऊन 12-14 मतदारसंघामध्ये ताकद तर निर्माण केली होती. आज मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर साहेब. आता प्रकाश आंबेडकर साहेबांचं कौतुक कशामुळं करतो आहे मी, की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. आणि आजपर्यंत आपण बघितलं असतं की जर त्यांना कुणाला जर सेटलमेंट केली असती तर त्यांची खासदारकी किंवा मंत्रीपद हे कायम राहिलं असतं, कारण त्यांच्याकडं तो वारसा होता. पण त्यांनी त्यांच्या तत्वाशी कधी बेईमानी केली नाही, त्यांना जे पटलं तेच केलं. स्वतः ॲडव्होकेट आहेत आणि वेळोवेळी मनोज जरांगे पाटलांना त्यांनी ज्या सूचना केल्या तर त्या निदर्शनास आलेल्या आहे. आणि सर्वसामान्य लोकांची ही भावना आहे की ते क्लीन चेहरा त्यांचा आहे. तसे हे जे सर्व जे ताकद निर्माण झाली तर नक्की 48 पैकी 48 खासदार निवडून यायला. आणि आमदारकी म्हणजे विधानसभा तर फार सोपी जाणार आहे, कारण जेवढा मतदान लागत होतं ती एकाच सभेला येणार आहे. म्हणजे गावोगावात फिरायचंही काम नव्हतं. आणि आता तर लोकांनी असं केलं आहे की वेळ कमी आहे आपल्याकडं, तर तुम्ही फक्त उमेदवार द्या, आम्ही आमच्या घरच्या चटणी भाकरी घेऊन जो उमेदवार मनोज जरांगे पाटील देतील मग तो दगड का असेना, आम्ही त्यांच्या घरोघरी जाणार, पॉम्प्लेट आम्ही वाटणार, तुम्ही येऊ नका. जो उमेदवार असेल त्यांनी दुसरीकडे प्रचार करा, आम्ही त्यांचा प्रचार करू. हा म्हणजे आमच्या माता भगिनी असतील, वयोवृद्ध असतील, यांनी हा लढा हातात घेतलेला आहे. आज जर एखादा म्हणजे व्यक्ती आमचा किंवा समाज बांधव तो जर पक्षाच्या दावणीला गेला, पण त्यांच्या घरच्याची इच्छा आहे की मनोज जरांगे पाटील जे उमेदवार देतील, त्यामुळं एका घरात दोन हे होऊ शकते. म्हणजे 50% आकडा तो वाढू शकतो. पण आपण जर हे जर गणित हे सगळ्यांना मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर जे असतात, सायकॅट्रिस्ट असतात, त्यांच्याकडे जायला लावणार, कारण हे गणित कोणाला कळणार नाही. हाच आमचा गनिमे कावा होता आणि हा गनिमे कावा कोणाला कळत नव्हता. पण आम्ही याची देई याची डोळा ह्या लाखालाखाच्या सभा बघितलेल्या आहे. आणि जे विजयी सभा अजून व्हायची, 9 शेकरची सभा व्हायची, आपण आंतरवालीची सभा बघितली, 1,47,00,000 समाजबांधव आले. आणि जागतिक लेवलची बैठक आपण म्हणत होतो, काही समाजबांधवांनी पत्रकारांनी फार ट्रोल केलं की त्या दिवशी जी आत्ता परवा मीटिंग झाली त्या मीटिंगला फक्त 10,000 पब्लिक होती, तर कॅमेऱ्यात मावत नव्हती. नाही नाही, आपले राजकीय समाचार मराठी एक्सप्रेस चॅनलचे मी या माध्यमातून फार आभार मानील, कारण तुम्ही ही सत्यता दाखवण्यात आलेली आहे. तुम्ही आमची बाजू नाही घेतली, पण तुम्हाला जे दिसत होतं ते तुम्ही पब्लिश केलेलं आहे. आणि तुमचं या लढ्यामध्ये फार मोठं योगदान आहे. मी तुमचे फार आभार मानतो, कारण काय आहे की सत्यता दाखवल्या गेली पाहिजे. आणि हे दाखवू शकतं फक्त पत्रकार, यांना कुठलीही पक्ष नसतो, कुठली जात नसती. आणि तुमच्यामुळं समाजामध्ये, आता जुन्या काळात काय होत होतं की ह्या गोष्टी नव्हत्या, पण आज समाज बांधवांपर्यंत तुम्हीच मग एक माध्यम आहे की 1-2 मिनिटात ती खबर पोहोचवण्याचं काम करतात. आणि निष्पक्षपातीपणे तुम्ही जे काम करताय, तसंच मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व पत्रकार बांधवांना सांगू इच्छितो की तुम्ही निष्पक्षपातीपणे जे चाललं आहे तेच तुम्ही दाखवण्याचं काम करा. आता जे गणित तुम्ही आता मांडले आमच्या समोर, मग तोच खरा गणिमी कावा आहे असं समजावं का आम्ही? तोच गणिमी कावा आहे. म्हणजे खरा गणिमी कावा तो आहे की यांना काय झालेलं आहे की हे मराठा आरक्षणाचा मुद्दा हा हे होणार नाही, मुख्यमंत्री आपला आहे किंवा उपमुख्यमंत्री आपला आहे किंवा मंत्रिमंडळात आपले मॅक्सिमम, म्हणजे माग एक नेते बोलले होते, अरे यांचे 140 आणि 150 आमदार यांच्याच जातील हे न्याय देऊ शकत नाही, तर आपल्या समाजाला काय नाही. ते फार व्हिडिओ व्हायरल झाला होता. तशीच परिस्थिती यांनी काय झालं की हे मराठे म्हणजे आपली जहागीर आहे हे समजत होते, पण सर्वसामान्य जे मराठे आम्हाला येऊन भेटतात, आम्ही बघतो रॅल्यामध्ये दौऱ्यांमध्ये, तर त्यांची जी भावना असती की दादा तुम्ही फक्त उमेदवार द्या, त्याचं काम आम्ही करू, आम्हाला नया पैसा देऊ नका. जसं तुम्ही आता ह्या सगळ्या सभा बघितल्या,
ती बैठक भी बघितली. लोक रात्री सर त्या बैठकीला रात्री मुक्कामी आले, तिथं चटयावर झोपले, ढेकळांमध्ये झोपले, त्यांना जेवायला होतं नाही होतं ते बघितलं नाही, पण फक्त समाजावर वेळ आलेली आहे आणि यांनी आपल्याला धोका दिलेला आहे आणि सगळ्यांनी सत्ता भोगलेली आहे. म्हणजे असं पर्याय राहिला नव्हता समाज बांधवांकडं की बा यांना नाही तर यांना देऊ, पण अगोदर त्यांनी सत्ता भोगली, त्यांनी न्याय नाही दिला, हे आले यांनी नाही न्याय दिला, मग तिसरी चौथी काहीतरी आघाडी करावा ही प्रत्येक माणसाची भूमिका होती. म्हणून काल परवा आंबेडकर साहेब आणि मनोज जरांगे पाटील यांची बैठक झाली. त्यांच्यामध्ये काय बैठक झाली ते त्याचं थोडंसं वर्णन आंबेडकर साहेबांनी काल सांगितलं आहे आणि मनोज जरांगे पाटलांनी त्याचं सामाजिक युती झाली. आता काय झालेलं आहे की 48 पैकी 48 जागांवर मराठा समाजाची इच्छा आहे. पण आता कसं असतं युती करताना प्रत्येक जे येणारे पक्ष असतील किंवा जात असेल त्यांना न्याय द्यावा लागेल. आणि आमची पण ती भूमिका आहे की जिथं ज्या समाजाचं वर्चस्व आहे तिथं त्या समाजाचा उमेदवार उभा असावा असं आमच्या सर्वसामान्य मराठ्यांना वाटतं. तर ती चर्चा राहिलेली आहे. पण मनोज जरांगे पाटलांची भूमिका काय आहे की आपण 30 तारखेपर्यंत आपल्या समाजबांधवांना आपल्या आपल्या गावामध्ये जाऊन सर्वे करायचं सांगितलेलं आहे. त्यांची काल भेट झाली, त्यांची ती इच्छा होती की ही याला लगेच आपण हे करू, कारण 27 तारीख ही लास्ट डेट होती. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अकोला, अमरावती हे जे 10 ठिकाणी लोकसभेचं शेवटची तारीख होती फॉर्म भरण्याची, त्यासाठी त्यांची ती बैठक झाली होती. पण मनोज जरांगे पाटलांनी बघा तुम्ही तिथंही त्यांनी सांगितलं की आम्ही 30 तारखेपर्यंत समाज बांधवांना वेळ दिलेला आहे, त्यामुळे त्यांनी अधिकृत घोषणा केली नाही. पण आम्हाला पूर्ण विश्वास आहे किंवा आमची एक विनंती आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटलांना की हे जे सर्व समाज बांधवांची इच्छा आहे ती तुम्ही नक्कीच पूर्ण करा. आणि ह्या प्रस्थापितांना जर तुम्हाला म्हणजे आरक्षण आपल्याला संसदेत जायचं का आहे, तर संसद ही सर्वोच्च स्थान आहे. म्हणजे जसं 370 जी हटवू शकत नव्हतो आपण ती हटवली. कायदा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेला आहे, सुंदर कायदा आहे आणि त्यामध्ये सुधारणा करता येते. पण 1/3 मेजॉरिटी तुम्हाला आता मला तो आकडा ॲक्च्युअल सांगता येणार नाही, पण संसदेमध्ये जर मेजॉरिटी जर असली तर कायदा बदलता येतो, त्यामध्ये चेंजेस करता येतील. मग आपली जी मागणी कित्येक वर्षानुवर्षे पडलेली आहे मग त्यामुळं मग आता आपले जे खासदार आपण निवडून दिलेले ते मराठा समाजाची भूमिका मांडू शकत नाही, तर मनोज जरांगे पाटलांसारखे वाघ आपल्याला संसदेत पाठवायचे. एक वाघ जर आपला जसं असदुद्दीन ओवैसी MIMचे ते जाऊन पूर्ण मुस्लिम समाजाचं नेतृत्व करू शकते, तर आपल्या 48 पैकी जर 20 वाघ तिथं जर वेगवेगळ्या बाकावून जर बोलायला लागले तर संसद डोक्यावर घेतील. आणि तिथं फक्त मागणी ही राहील सर्वोच्च की मराठा आरक्षण. आणि त्यानंतर आता हा जो व्यक्ती देणार आहे हा कुठलाही प्रस्थापित राजकारणी असणार नाही, आजी माजी खासदार असणार नाही, तर त्याला हे बाकीच्या गोष्टी हे होणार नाही. आणि किंगमेकर हे मनोज जरांगे पाटील राहतील, म्हणजे त्याचं रिमोट जे आहे तर जरांगे पाटलांच्या हातात असेल, ते जी भूमिका सांगतील तेच ते लोक मांडतील असा विश्वास आहे. कारण मनोज जरांगे पाटलांच्या नावाला वलय आहे आणि हे आरक्षण चळवळीमुळं हे जे खासदार किल्ला आपण उभे करतोय त्यामुळं 100% 48 पैकी 48 जे गनिमी कावा आहे आमचा म्हणजे हा असा असाच होता. तर इथे हा विषय आपण थांबवूया, नवीन एका विषयासोबत नवीन एकदा भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद.